एमपीएससी लक्ष्य या यूट्यूब चैनल वरती सुप्रभात मित्रांनो, अतिशय लाडकं असं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांचं स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांची इतकी सुंदर पुस्तकं माझ्याकडे आहेत, त्यांच्या सुभाषितांची, त्यांच्या विचारांची, की त्यांच्या लेक्चरची सुरुवात ही त्यांच्या विचारापासूनच करावी अशी माझी इच्छा आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होतं. ही उक्ती आपल्या सगळ्यांसाठी किती समर्पक आहे. आपण जेही कार्य करतो आहे, तुम्हा मुलांचे मुलींचे आम्हाला मेसेजेस येत असतात, बऱ्याच मुली या मॅरिड आहेत, त्यांना मुलं बाळं आहेत, तरी त्या काम करत आहेत. बरीच विद्यार्थी अशी आहेत जी घरचं सगळं काही सांभाळून नोकरी करून आपला अभ्यास करत आहेत आणि त्यांना याच्यामध्ये यश मिळवायचं आहे MPSC मध्ये. तर आपल्या या कार्यामध्ये अडथळे येतील, पण जो व्यक्ती हा शेवटपर्यंत प्रामाणिक प्रयत्न करेल त्याला नक्कीच यश मिळणार आहे. निराशेला समोर जाण्याची तयारी असली पाहिजे. कधी कधी तुमच्यावर दुर्लक्ष केले जातं, कधी कधी आपल्याला कौतुके मिळतं आणि कधी कधी टीकासुद्धा मिळतात. आपण ज्यावेळी काम करत असतो आपलं, बऱ्याचदा निराशा आपल्याला येतं, काही हाती लागत नाही. कधी कधी आपल्यावरती बाकीचे दुर्लक्ष करतात, कधी कधी आपलं फार कौतुक होतं आणि कधी कधी आपली फार टीकासुद्धा होते. पण यात सगळ्यात महत्त्वाचं आहे आत्मसमाधान. आपल्याला स्वतःला माहिती पाहिजे की मी जे काही प्रयत्न करतो आहे ते पूर्णपणे प्रामाणिक आहे. त्यावेळी आपल्याला आत्मिक समाधान मिळेल आणि त्यातूनच आपल्याला बरं वाटेल आणि तो मार्ग आपल्याला यशाकडे घेऊन जाईल. बघा किती मौलिक असे विचार स्वामी विवेकानंदांचे आहेत. स्वामी विवेकानंद म्हणतात, अपना जीवन एक लक्ष्य पे निर्धारित करो, जसं की MPSC लक्ष्य. अपने पूरे शरीर को उस लक्ष्य से भर दो और हर दूसरे विचार को अपनी जिंदगी से निकाल दो. जर तुम्हाला यशाची पायरी चढायची असेल, जर तुम्हाला ही यशाची चढलेली पायरी ही आपल्या यशोशिखराकडे घेऊन जायची असेल, तर आपलं लक्ष निर्धारित करा. आपलं पूर्ण शरीर आणि शरीर, कण आणि कण त्या लक्षाने भरला पाहिजे आणि कुठला दुसरा विचार आपल्या मनात यायलाच नको. फक्त आणि फक्त आपल्याला टार्गेट, आपलं लक्ष दिसायला पाहिजे. कारण जेवढा मोठा आपला संघर्ष असेल तितकीच मोठी यशस्वीता आपल्याला मिळेल, तेवढंच मोठं आपलं यश असेल. स्वामी विवेकानंद म्हणतात, जितना बडा संघर्ष होगा जित उतनी ही बडी होगी. तर मित्रांनो, अगदी स्फुरण देणारे असे हे मौलिक विचार आहेत. अशी ही सुभाषितं आहे स्वामी विवेकानंदांची, यांचं आपण स्मरण करूया, त्या उक्तीप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न करूया. कारण ज्या दिवशी स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला, 12 जानेवारी 1863, त्या दिवसालाच राष्ट्रीय युवा दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. 12 जानेवारी 1863 स्वामी विवेकानंदांचा जिथे जन्म झाला ती इमारत आता राष्ट्रीय स्मारकाप्रमाणे आपल्या देशामध्ये उभी आहे. त्यांचा जन्म कलकत्त्याला झाला आणि 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारा असा दिवस आहे, म्हणून हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव होते नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त, अर्थात त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त. कलकत्त्याच्या हायकोर्टामध्ये ते मोठे वकील होते आणि त्यांच्या माता भुवनेश्वरी देवी, त्यांचा फोटो मी खाली दिलेला आहे तुम्हाला, त्या अतिशय धार्मिक वृत्तीच्या होतात. असं म्हटलं जातं की वयाच्या 6व्या वर्षी स्वामी विवेकानंदांचं प्राथमिक शिक्षण सुरू झालं आणि ज्यावेळी ते शाळेत जायचे, घरी आल्यानंतर ते शिव्या द्यायला लागले. यामुळे भुवनेश्वरी देवींना अतिशय वाईट वाटलं. त्यांनी 1 वर्ष मुलाला घरी ठेवलं. त्यांना त्या दर 1 वर्ष स्वामी विवेकानंदांना भुवनेश्वरी देवींनी घरी आणले आणि घरी आणल्यानंतर त्यांना रामायण, महाभारत, वेदांत असं वेगवेगळं आणि शिक्षण देऊन त्यांना प्रकांड पंडित माध्यमिक शिक्षण सुरू होण्याच्या पूर्वीच बनवलं. 1870 त्यांचं माध्यमिक शिक्षण सुरू झालं. मुळातच कुशाग्र बुद्धी स्वामी विवेकानंदांना लाभलेली होती. त्यांचे प्रश्नांची उत्तरं बऱ्याचदा शिक्षकांनासुद्धा देता येत नव्हते, ते त्यांना अनुत्तरित करत सोडत होते.
आणि त्यांनी बराच योगाचा अभ्यास केला, वेदांताचा अभ्याससुद्धा सुरू ठेवला. एकदा त्यांना प्राचार्य हेस्ट्री भेटले. प्राचार्य हेस्ट्रींनी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांच्यात लक्षात आलं की या मुलामध्ये विलक्षण असं तेज आहे आणि या तेजाला एक चांगला मार्ग मिळायला पाहिजे, जेणेकरून या मुलाचं तेज हे देशाच्या कामी येईल, समाज कार्यी लागेल. म्हणून प्राचार्य हेस्ट्री यांनी त्यांना परमहंसांना भेटायला सांगितले आणि प्राचार्य हेस्ट्री यांच्या सांगण्यावरून 1881 परमहंस स्वामी विवेकानंदांना गुरुच्या रूपात लाभले. त्यांची झालेली पहिली भेटसुद्धा अतिशय सुंदर अशी होती. तो संवाद जर तुम्ही कधी ऐकला तर तुम्हाला फार मजेशीर वाटेल. त्यांनी विचारलं की हा देव जो असतो हा तुम्हाला भेटला आहे का कधी? स्वामी विवेकानंदांनी परमहंसांना विचारलं. परमहंस बोलले, हो मला भेटलेला आहे हा देव. त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी परमहंसांकडे बघितलं, त्यांच्या हृदयातून येणारं तेज त्यांना दिसलं आणि रामकृष्ण परमहंसांमध्येच त्यांना देव मिळाले. 1884 स्वामी विवेकानंदांनी BA उत्तीर्ण केलं. 84 त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. 1886 रामकृष्ण परमहंस यांनी समाधी घेतली, त्यांचं निधन झालं. अंतपूर इथे स्वामींनीसुद्धा संन्यास दीक्षा ग्रहण केलं आणि 1892 गुजरात येथे जाऊन वेदांचे अध्ययन केले. 1892 त्यांनी नरेंद्र दत्त हे नाव सोडून विवेकानंद नाव धारण केलं. इथवर स्वामी विवेकानंदांचं सार्वजनिक जीवन हे सुरू व्हायचं होतं. त्यांच्या सार्वजनिक जीवनाला प्रारंभ हा त्यांच्या वयाच्या 30व्या वर्षी झाला. 11 सप्टेंबर 1893 आजपासून 125 वर्षापूर्वी शिकागो येथे एक धार्मिक परिषद भरली होती. त्या धार्मिक परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी दिलेलं भाषण हे अतिशय गाजलं होतं. बंधू आणि भगिनींनो, असं त्यांनी या परिषदेला संबोधलं आणि त्या पहिल्या शब्दातच त्यांनी उपस्थितांची मने जिंकून टाकली. त्रिखंडात हे भाषण गाजलं. मला जर वेळ मिळाला तर मी तुम्हाला शिकागो त्यांनी जे दिलेलं भाषण आहे ते भाषणसुद्धा कधीतरी नक्की सांगेल. या भाषणाच्या दरम्यान त्यांना बरीच लोकं मिळाली. तुम्हाला खाली एक फोटो दिसतोय, तो लीडर्स आहे, रिलिजियस लीडर आहे. शिकागोच्या दरम्यान त्यांना जी भेटली त्यांना त्या दरम्यानचा हा फोटो आहे. हासुद्धा फोटो त्यांचा जागतिक धर्म परिषदेदरम्यानचा आहे. शिकागोनंतर 2 वर्षांनी त्यांनी टोकियो येथेसुद्धा जागतिक धर्म परिषदेला उपस्थिती दिली होती. पहिल्या परिषद जिथे शिकागो परिषदेला स्वामी विवेकानंदांची उपस्थिती होती तिथे ॲनी बेझंट, महात्मा गांधी यासारखे, राजगोपालाचारी चक्रवर्ती, RC मुजुमदार सारखे लोकसुद्धा उपस्थित होते. तेसुद्धा स्वामी विवेकानंदांना फार प्रभावित झाले. 1895 स्वामी विवेकानंदांनी इंग्लंडला त्यांची प्रथम भेट दिली. असं म्हटलं जातं की स्वामी विवेकानंद यांच्या आदेशावरूनच ॲनी बेझंटसुद्धा भारतामध्ये आल्या होत्या. इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या त्यांच्या शिष्या बनलेल्या कुमारी मार्गारेट नोबल या पुढे भगिनी विवेदिता म्हणूनसुद्धा प्रसिद्धीस आल्या. ऑगस्ट आणि डिसेंबर दरम्यान त्यांनी युरोप दौरा केला. 1901 पूर्व बंगाल व आसाममध्ये त्यांनी दौरा केला. वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली कलकत्त्याला. जुलै 1902 त्यांनी समाधी घेतली. 1970 कन्याकुमारी इथे विवेकानंद शिला स्मारक बांधण्यात आले. खूप सुंदर असे स्मारक आहे. मी 2 या स्मारकावर जाऊन आली आहे. तुम्हालासुद्धा तुमच्या अभ्यासाच्या व्यापातून वेळ मिळाला किंवा तुम्हाला जर पोस्ट मिळाली तर तुम्ही नक्की जाऊन या या ठिकाणी. खूप सुंदर स्मारक आहे. विलोभनीय असं तिथे वातावरण असतं. मला अतिशय आवडलेलं हे ठिकाण आहे. हा सुद्धा धार्मिक जागतिक धर्म परिषदेचाच फोटो मी तुम्हाला अपलोड केलेला आहे. इथे तुम्हाला दिसावं, तुम्हाला व्यवस्थित धर्म परिषदेची कल्पना यावी म्हणून. विवेकानंदांनी जी भाषणं दिली त्यावर अनेक पुस्तकं लिहिली गेली. तुम्हाला मी आपल्या लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं की माझ्याकडे खूप सुंदर पुस्तकं आहेत स्वामी विवेकानंदांची आणि त्यांच्या विचाराने मी खरंच प्रभावित झाले होते. तर त्यांनी जी भाषणं दिली
त्या भाषणांवर अनेक पुस्तकं लिहिल्या गेली. त्यांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक आय एम सोशालिस्ट हे खूप गाजलेलं पुस्तक आहे. प्रबुद्ध भारत हे इंग्रजी वर्तमानपत्र त्यांनी काढलं होतं आणि उद्बोधन नावाचं बंगाली वृत्तपत्रसुद्धा त्यांनी काढलं होतं. त्यांच्याबद्दल जे गौरवोद्गार आहेत ते आपण बघू. रोमा रोला यांनी त्यांना हिंदू नेपोलियन असे संबोधले होते. आपण राजकीय सुधारक, धार्मिक सुधारक आणि सामाजिक सुधारकांचा अभ्यास करताना अगदी संकुचित वृत्तीने अभ्यास करतो, त्यामुळे आपण ज्या धर्माचे असतो त्या धर्माच्या दृष्टीनं आपण तो अभ्यास करतो, किंवा जुन्या गुरसटलेल्या विचारांचा जो पगडा आपल्यावरती असतो त्या पगड्याच्या बाहेर जाऊन आपण विचार करत नाही. पण आपण आपल्याकडे म्हणून सोशल, रिलिजियस, रिफॉर्म्स याच्यावरतीसुद्धा खूप महत्त्व देऊन त्या विषयाला आयोग प्रश्न विचारतं. आपण त्यावेळेची जर परिस्थिती समजून घेतली तर आपण राजकीय सुधारकांना, सामाजिक सुधारकांना, धार्मिक सुधारकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. कुठल्याही नेत्याला, कुठल्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय नेत्याला आपण आपल्या छोट्याशा दृष्टिकोनातून समजून न घेता एक जर आपण आपला ब्रॉड ब्रॉड माइंडनी आपण जर त्यांना समजून घेतला, आपला व्यापक दृष्टिकोन जर आपण ठेवला, तर आपल्या लक्षात येईल की त्यांची कार्याची महती ही किती जास्त होती. त्यांनी लिहिलेली पुस्तकं जर आपण वाचलीत तर आपल्याला लक्षात येईल की ही लोकं कितीतरी महान होती, यांचा दृष्टिकोन कितीतरी व्यापक होता आणि आजपर्यंत आपण किती संकुचित विचाराने यांना बघत होतो. कुठलाही नेता हा फक्त हिंदू, फक्त दलितांचा असा नेता नसून तो समाजाचा उद्धारक होता, असाच दृष्टिकोन ठेवून तुम्ही या समाजसुधारकांचा अभ्यास करा अशी माझी नम्र विनंती आपणा मुलांना आहे. डॉक्टर राईट यांनी परिचय पत्र दिलं होतं, ओळखपत्र दिलं होतं स्वामी विवेकानंदांना, आणि त्यांनी परिचय पत्रादरम्यान असं म्हटलं होतं की विवेकानंदांना परिचय मागणे म्हणजे सूर्याला प्रकाशनाच्या अधिकाराचे पत्र मागण्यासारखं आहे. इतकं अगाढ ज्ञान त्यांना होतं आणि त्यांच्या ज्ञानापुढे सगळे नतमस्तक होत होते. पंडित नेहरू यांनी म्हटलं होतं की भूतकाळ व वर्तमान काळाला साधणारा ते दुवा आहेत आणि भारताच्या पुनर्निर्माण कार्याचे ते जनकसुद्धा आहेत. लिओ टॉलस्टॉय यांना कोण ओळखत नाही, ते मोठे रशियन लेखक आहेत. त्यांनी म्हटलेलं आहे आत्मिक शक्तीची जगाला ओळख करून देण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी तत्कालीन भौतिकवादी संस्कृतीविरुद्ध युद्ध पुकारलेले आहे. प्रामुख्याने वेदातील उच्चतम विचारांचा प्रतिध्वनी मला ऐकू येत आहे आणि मला तो अत्यंत हृदय वाटतो आहे. अशा पद्धतीनं लिओ टॉलस्टॉय या रशियन लेखकानंसुद्धा स्वामी विवेकानंदांची महती आपल्या शब्दात सांगितली आहे. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल तर स्वामी विवेकानंदांचा अभ्यास तुम्ही नक्की करा. रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल आपण आत्ताच बघितलं. रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. या फोटोमध्ये तुम्हाला रामकृष्ण परमहंस हे दिसत असतील. रामकृष्ण परमहंसांचे विचार अतिशय मोठे होते आणि त्यांनीसुद्धा स्वामी विवेकानंदांच्या ठाई असणारा तेज इतक्या लवकर ओळखलं होतं. त्यांनी म्हटलेलं की मनुष्य मात्रांच्या ठाई आध्यात्मिक जागृती घडवून आणण्याचा व त्यांची दुःखे निवारण करण्याचा त्यांनी संदेश दिला आणि हा संदेश प्रत्यक्षात आचरणात आणण्यासाठी विवेकानंदांनी संन्यास स्वीकारला. स्वामी विवेकानंदांबद्दल रामकृष्ण परमहंस यांचं सहृदय होतं आणि त्यांना ते माता मानत होते. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यांना मातेसारखं स्थान देत होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे स्वामी विवेकानंदांची ही गाथा आहे. स्वामी विवेकानंदांचा हा संक्षिप्त असा परिचय आहे. तुम्हाला त्यांची पुस्तकं मिळाली तर नक्की वाचा. तुम्ही त्यांचं शिकागोवरील भाषणसुद्धा वाचा. म्हणजे काय होईल की तुम्हाला स्वामी विवेकानंद समजण्यास पुरेपूर तुम्हाला समजतील आणि तुम्हाला त्याची मदतसुद्धा मिळेल त्यांच्या भाषणांची. त्यांच्या पुस्तकं तुम्ही स्वतः वाचाल तेव्हा. आणि अशा प्रकारे स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना शंकराचार्याची बुद्धिमत्ता, भगवान बुद्धांची करुणा, इस्लामचा बंधुभाव आणि ख्रिश्चनांची सेवावृत्ती, पूर्वेचा धर्म, पश्चिमेच्या सामाजिकतेची आवश्यकता आहे असा मंत्र आपल्याला स्वामी विवेकानंदांनी दिला. विवेकानंदांनी अद्वैताचा पुरस्कार केला. विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि वेदांताची कल्पना ही सगळ्या भारतभर रुजवली. अशा या महान
धार्मिक सामाजिक सुधारकाला मी वंदन करते, नमन करते आणि MPSC लक्ष या यूट्यूब चॅनल तुम्हाला हे कंटेंट उपयोगी वाटत असतील तरच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमचं असणारं MPSC लक्ष, तुमचं असणारं MPSC स्वप्न हेच आमचंसुद्धा लक्ष आहे. तुम्हा मुलांना जर आमच्या लेक्चरचा फायदा झाला तर आम्हाला अत्यानंद होईल. मित्रांनो.